नमस्कार, हॅपी गार्डनिंगमध्ये आपलं स्वागत करते. आज मी आपल्याला मोगऱ्याला आता फेब्रुवारीमध्ये काय करायची ते सांगणार आहे. आपल्याला फेब्रुवारीमध्ये मोगऱ्यासाठी दही भात घालायचं आहे. आपण हे गेल्या वेळेस मोगऱ्याचे काही काही पानं आणि हे खराब झालेले हे काढून टाकलेले होते आणि त्याच्यानंतर 1-15 दिवसांनी आपण मोगऱ्याला दही भात आणि कंपोस्ट देणार आहोत. हे पा, हे भात. माझ्याकडे भाताला मीठ कमी असते त्याच्यामुळं मी हे काल राहिलेला रात्रीचा भात घेत आहे. भाताला जास्त मीठ केले तर टाकले तर जमत नाही. तुम्ही जर भात जास्त मिठाचा वापरत असाल तर मग तुम्ही असा भात बिना मिठाचा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यात हे दही टाकायचे. दही आंबट असले पाहिजे. दह्यात बॅक्टेरिया असतात. दह्यातील बॅक्टेरिया चांगले काम करतात. त्याच्यामुळे हे दही आणि भात आपण असे हे मिक्स करून मोगऱ्याच्या झाडाला द्यायचे म्हणजे त्याची वाढ भरपूर होईल. त्याच्यामुळे मुळ्याला एनर्जी भेटेल. त्यामुळे आपण मोगऱ्याला दही भात टाक. हे मोगरा मी जमिनीतच लावलेला आहे, कुंडीत लावलेला नाही. त्याला आपण असे खुरपून घ्यायचे साईडनं आणि नंतर आपण ह्याच्यात पूर्ण अशी खुरपून घेऊ. खुरपून घेतल्याच्या नंतर ह्याच्यात आपल्याला दही आणि भात मध्ये ह्याच्यात असं इथे टाकायचं आहे. हे दही भात आपल्या मोगऱ्याच्या झाडाला कशामुळे टाकायचे? भातामध्ये ह्युमिक ॲसिड असते. ह्युमिक ॲसिड हे मोगऱ्याच्या पांढऱ्या मुळ्या वाढवते. पांढऱ्या मुळ्या चांगल्या भरपूर येतात आणि मोगऱ्याची वाढ चांगली होते. आणि भातात दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते चांगले काम करतात दह्यातील बॅक्टेरिया. त्याच्यामुळे आपण मोगऱ्याच्या झाडाला दही भात दोन्ही आणि दही थोडे आंबट असले पाहिजे. समजा 2-3 दिवसाचे तुमचे आंबट असले तरी चालते. ते नंतर पूर्ण हे दही भात टाकायचा आणि नंतर हे पूर्ण असे झाकून घ्यायचे जेणे ते उघडे राहू द्यायचे नाही, कारण त्याला काही खराब हे होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे ते असे हे करायचे झाकून घ्यायचे आणि नंतर आपण ह्याच्यावर कंपोस्ट टाकणार आहोत. कंपोस्ट टाकायचं आहे ह्याच्यात. आता हे कंपोस्ट आहे, किचन वेस्टपासून तयार केलेले हे कंपोस्ट. आता आपण ह्याला घालू टाकायचे कंपोस्ट. हे कंपोस्ट टाकल्यानंतर ह्याच्या वाढीला भरपूर मदत होते. चांगली वाढते हे झाड. नंतर आपण ह्याला पाणी देऊ. आता आपण ह्याला असे पाणी देऊ. हे पाहानंतर 15 दिवसांनी हे कसे वाढलेले आहे हे पहा. ह्याला कसे फुले आलेले आहेत सगळे. आता नंतर ते आपण पिंचिंग करू. समोर पिंचिंग हे पहा, अशी थोडी थोडी पिंचिंग करायची. पिंचिंग केल्याच्या नंतर त्याला आणखी फुटू येतील आणि आणखी डेरेदार आपले झाड होईल. हे पाहायची अशी पिंचिंग करायची. Okay.
ही पण कोंब आलेली आहेत, हे थोडे मोठे झाले की ह्याची पिंचिंग करायची, हे काही जे आहेत थोडे मोठे मोठे ह्याची करायची, ही आता ह्याची मी पुढच्या आठवड्यात ह्याची पिंचिंग करीन। ही पहा हे छोटेच आहे ना, हे काही हे पण छोटेच आहे, ह्याची नंतर पिंचिंग करायची। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।